प्रचारामध्ये ते स्वतः लोकसंवाद साधतायत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. लोकांचं कौल जाणून घेत आहेत, कशा पद्धतीचं वातावरण बँड्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळते, वांद्रेकरांचं नेमकं म्हणणं आहे काय ते तुम्ही जाणून घेत आहे. कसं वांद्रे पूर्व विधानसभा ही खरं म्हणजे शिवसेनेची विधान, या मतदारसंघामध्ये सातत्याने शिवसेनेचे आमदार निवडले जातात. मुख्यत्वे करून शिवसेना नेते मधुकरराव सरपोतदार 1990 साली निवडून इथले शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेले शिवसैनिक, त्याप्रमाणे मतदार झाला, त्यामुळे इथे विकासाची अनेक कामं झालेली आहेत. जे महत्त्वाचे प्रश्न बाकी आहेत ते प्रश्न विधिमंडळामध्ये आमचे विभागप्रमुख आमदार ॲडव्होकेट अनिल परबसाहेब प्रभावीपणाने मांडतायत आणि निश्चितच हे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेमध्ये सुद्धा आपला हक्काचा आमदार असला पाहिजे. त्यासाठी या भागातील मतदारांनी ठरवून टाकलं आहे की विधानसभेमध्ये आमचे प्रश्न प्रभावीपणाने कोण मांडेल. तर सध्याचे महापौर असलेले विठ्ठलराव पाडेश्वर ज्यांना शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी या विधानसभेमधून आमदारकीची उमेदवारी दिली आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्यांनाच आम्ही मतदान करणार अशा प्रकारचं जणू काही त्यांचं मत तयार झालेलं आहे आणि अशा प्रकारचं चांगलं वातावरण आहे. अपक्ष उमेदवारांची बंडखोरी सुद्धा एक मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे, त्याकडे कशा पद्धतीने बघणार आणि मतदार राजा कसा कौल देईल? मतदार राजा या विधानसभेतला सुज्ञ आहे, त्याला कळत आहे जर आपलं मत वाया गेलं तर अपक्ष उमेदवाराकडे जर आपलं मत गेलं तर ते मत जाणीवपूर्वक काँग्रेसला जाईल आणि काँग्रेसचा जो आमदार जो विधानसभेचा जो उमेदवार आहे तो या मतदारसंघाचा नसून वांद्रे पश्चिममधला आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा समाजसेवेचा जनतेच्या प्रश्नांचा कोणताही त्याला अंदाज नाही आहे, कोणताही अभ्यास नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपलं मत वाया जाता का म्हणे याची पूर्ण खबरदारी इथला मतदार घेईल. प्रचाराचे शेवटचे काही काळ आता बाकी राहिलेले आहे. आज आदित्य ठाकरे सुद्धा मुंबईभर प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते, त्याचा किती महत्त्वाचा परिणाम आपल्याला युतीच्या या संपूर्ण प्रचारात किंवा निवडणुकीच्या कालखंडामध्ये पाहायला मिळत आहे? शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे सुद्धा आजच्या रॅलीमध्ये सहभागी झाले. त्यांनी सगळ्या मतदारांना आवाहन केलं की जास्तीत जास्त मतदारांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान करा आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी महायुतीचे जे उमेदवार आहेत विश्वनाथ महाडेश्वर त्यांनाच मतदान करा अशा प्रकारचं आवाहन आदरणीय आदित्यसाहेबांनी केलं. धन्यवाद. हे विश्वनाथ महाडेश्वर आपल्यासोबत होते आणि आता प्रचार